सगळं ऐकल्यानंतर कोण थांबणार? मला माहिती आहे त्याचा माझ्यावर खूप प्रेम आहे, पण आई जे काही वागली त्याच्याने त्याचा नाईलाज झाला. शरद, तू आधी बस येत, पाय दुखेल अजून. बस बस सांग. शरद, तू म्हणतेस तो निघून गेला पण माझा नाही विश्वास बसत. बाबा मी बघून आले रे आता, दार बंद आहे त्याचं, तिथे ते काम करतात. त्या दादांनी पण सांगितलं की तो बॅग घेऊन गेलाय म्हणून. अगं मग येईल परत. शरे, तुला तरी स्वतःला वाटतंय का शंतनू तुला सोडून गेला असेल असं? नाही ना. अगं आता तो थोडासा खचला असेल, नाराज झाला असेल, त्याला नक्की काय करायचं हे कळत नसेल, म्हणून गेला असेल तो, येईल परत. शरे, आता जर का शंतनू इथून निघून गेला तर माधुरीचा त्याच्याबद्दलचा जो समज आहे ना तो खरा आहे हे सिद्ध होईल. आणि हे शंतनू कधीही होऊ देणार नाही. नाही जाणार तो तुला सोडून असा. कसा आहेस तू? तू इथे काय करतेस गोव्यात? मी कामानिमित्त आले होते. तुला अचानक इथे बघितलं म्हणून आवाज दिला. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. शंतनू प्लीज, असं का चिडतोयस? काही बोलायचं नाही आहे सांगितलं ना. आणि तू गोव्यात कशी काय आलीस? मी अरे रिलॅक्स व्हायला म्हणून आले होते गोव्याला, आणि थोडं कामही होत. आणि माझं इथे असणं हा कोइन्सिडन्स असू शकत नाही का? नाही, तुझ्या बाबतीत कुठलाच कोइन्सिडन्स असू शकत नाही. तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाहीये ना? बाय द वे, तू आणि शर्वरी कसे आहात? एकत्र आहात ना? हनीमूनला आला आहात? सॉरी, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? ऐश्वर्या, आय थिंक आय एम नॉट आन्सरेबल टू यू. काय झालं? तुझ्यात आणि शर्वरी मध्ये प्रॉब्लेम्स आहे? तिची आई अजूनही विरोध करते. शंतनू तू बोलला नाहीस ना तरी तुझ्या डोळ्यात वाचता येतं मला. मी काही मदत करू? शंतनू. अरे मला मान्य आहे, 25 वर्षापूर्वी माणूस ओळखण्यात माझ्या हातनं चूक झाली, आणि म्हणूनच यावेळेला मी शंतनू बद्दल गेले कित्येक दिवस स्वतःला एकच प्रश्न विचारतो की पुन्हा तीच चूक माझ्या हातनं होत तर नाहीये ना? पण नाही शर्वरी, माझ्या हातनं पुन्हा चूक होत नाहीये. मला मनापासून असं वाटतंय की शंतनू तुला कधीही सोडून जाणार नाही. तो तुझ्याशी एकनिष्ठ राहील. परत आमच्यात पडायचं नाही, कळ? आमच्यात जे काही झालंय ते तुझ्यामुळेच झालंय. ऐश्वर्या, मी खूप सभ्यपणे सांगतोय त्यामुळे ऐक माझं. शर्वरी आणि माझ्यात काही प्रॉब्लेम नाही. आम्ही दोघं एकमेकांच्या खूप जवळ होतो. इनफॅक्ट आमचं नातं खूप घट्ट आहे, जे आज ना उद्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. कळलं? सो तू प्लीज जा आत्ता इथून, कारण मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही. ओके ओके, मी जाते इथून, पण मी गोव्यात आहे. सो कधीही काहीही मदत लागली तर सांग मला. बाय.
काय कोणी मेलं नाहीये असे सुतकी चेहरे करून का बसलाय? शंतनू गेला ना तो जाणारच होता आणि उत्तमच झालं. मी त्याला आरसा दाखवला ना, मग स्वतःच रिफ्लेक्शन त्याला त्यात दिसलं आणि जे दिसलं ते खूप घाणेरडं होतं म्हणून गेला तो. कुठे निघालीस? आत. का खरं ऐकवत नाहीये का? कंजे ऐकते ते खरं नाहीये, त्यामुळे तुला हवं ते तू बोल, पण ते ऐकण्याचं कंपल्शन मला करू नकोस. एक्सक्यूज मी, इथेच राहतात ना गावस्कर? हॅलो. हॅलो काका. तू काय झालं? तू का रडतेस? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी आहे ना. कसलीही काळजी करू नकोस, मी आहे आता इथे. तू का आलायस इथे पुन्हा? काकू तुम्हाला बरं वाटत असेल ना, जरा हलकं वाटत असेल. इनफॅक्ट तुमच्या डोक्यावरचा भार माझ्या डोक्यावर देऊन समोरच्याला गिल्ट देण्याबाबतीत तुमचा हात कोणीच धरू शकत नाही का? पण काकू तुम्ही प्राजक्ता आत्याची जी गोष्ट आम्हाला सांगितली ती ऐकून मलाही त्रास झाला, डिस्टर्ब झालो. खोटं कशाला सांग? मी स्वतःला सुद्धा त्या सिच्युएशन मध्ये इमॅजिन करून पाहिलं, डोकावून पाहिलं, पण नाही, मला त्यात माझं रिफ्लेक्शन नाही दिसलं. इनफॅक्ट मी त्या माणसासारखा अजिबात नाहीये हेच मला प्रकर्षाने जाणवलं. ब्लॉक केलं या बाईने? आर यू सिरियस मिसेस गावस्कर? तुम्ही मला ब्लॉक केलं? तुमच्या आयडियाची बँक आहे मी आणि तुम्ही ब्लॉक केलंय मला? मला काय वाटलं मी तुम्ही ब्लॉक केल्यानंतर गोव्यातून निघून जाईन, माझ्या कानाखाली वाजवून मला गोव्यात राहण्याचं ग्रीन कार्ड दिलंय तुम्ही. जसजी नाही झाला मिसेस गावस्कर मला ब्लॉक करते तो शंतनू मला हाडतूड करतोय. वाटते कोण मी यांना? रस्त्यावरचा कुत्रा जो यावं त्यांनी हाडतूड करत जावं आणि मी काम डाऊन ऐश्वर्या काम डाऊन. मी आता गोव्यात आहे, शंतनूलाही माहितीये मी गोव्यात आहे, अर्थात त्याला भेटत राहीनच, असण्याची जाणीव त्याला करून देत राहीनच. मिसेस गावस्कर मला ब्लॉक करून ठेवलंय, आता या शर्वरीचा इनडायरेक्ट कंट्रोल कसा मिळवायचा याचा विचार करायला लागेल. काम डाऊन अँड थिंक. काम डाऊन अँड थिंक.